जगातला दुसरा मोठा गहू उत्पादक असलेल्या भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे अमेरिकात जी सेवन देश हे सगळेच भारताला गहू निर्यात बंदीच्या या निर्णयावर पुनर्विचार करायला सांगतात जगातील गव्हाचे दोन मोठे उत्पादक असलेल्या रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे गव्हाचा तुटवडा जाणवायला सुरुवात आहे त्यातच आठवा सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या भारताने निर्यात बंदी केल्याने गव्हाचा विषय अजूनच गंभीर होण्याची शक्यता आहे देशांतर्गत गव्हाच्या वाढत्या किमती आणि भारताच्या लोकांची अन्न सुरक्षितता लक्षात घेऊन निर्यात बंदी करण्यात आली असल्याचं भारताकडून सांगण्यात येत आहे या संपूर्ण घटनेत एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे गव्हाच्या बाबतीत भारताची स्वयंपूर्णता स्वातंत्र्यानंतरची सुमारे दोन दशक भारत परदेशी गव्हावर आपली भूक भागवत होता तर जाणून घेऊ या गोष्ट भारतातल्या गव्हाच्या टंचाईची ते स्वयंपूर्ण होण्यापर्यंतच्या प्रवासाची नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोल भिडू थेट एकोणीशे पासष्टच्या काळात जाऊया एकोणीसशे पासष्टच्या पाकिस्तानच्या युद्धानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती अजूनच हालाखीची झाली होती देशात अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली होती तत्कालीन पंतप्रधान शास्त्री यांनी तर देशबांधवांना एक दिवस सोमवारी उपवास करायचं आवाहन देखील केलं होतं त्याच्याही पुढे जाऊन जय जवान जय किसान घोषणा देणाऱ्या भारताच्या या पंतप्रधानांनी लुटियन्स दिल्लीतल्या त्यांच्या घरातल्या परसबागेतच गव्हाची शेती करायला सुरुवात केली होती त्यात एकोणीसशे आणि एकोणीशे सहासष्ट या दोन्ही वर्षी मान्सून फेल गेल्याने परिस्थिती अजूनच गंभीर झाली होती उपासमारीचं संकट भारतापुढे उभं होत त्यात अमेरिकेतून आयात होणाऱ्या गव्हाची खूप मोठी किंमत भारताला चुकवावी लागत होती अमेरिकेच्या पब्लिक ऍक्ट चारशे ऐंशी अंतर्गत भारत अमेरिकेकडून गहू आयात करत होता ज्याला शांततेसाठी अन्न कार्यक्रम असंही म्हटलं जायचं राष्ट्राध्यक्ष डी आयझेनॉवर यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर एकोणीसशे चोपन्न मध्ये गरीब देशांना परदेशी अन्न सहाय्य प्रदान करण्यासाठी हा कार्यक्रम चालू केला होता भारत देखील एकोणीशे चोपन्न पासूनच या कार्यक्रमाच्या अंतर्गत गहू आयात करत होता मात्र त्यानंतरच्या अमेरिकन राष्ट्रपतींनी विशेषतः लिंडन बी जॉन्सन यांनी अमेरिकेच्या हितसंबंधांचं संरक्षण करण्यासाठी या मानवतावादी कायद्याचा वापर राजनैतिक साधन म्हणून करायला सुरुवात केली होती त्यामुळे गव्हामुळं भारतात नुसतं काँग्रेस गवातच आलं नव्हतं तर गव्हाच्या बदल्यात अमेरिकेची भारताच्या निर्णय प्रक्रियेत ढवळाढवळ धौल वाढली होती भारताचा अलिप्तता धोरण बदलण्यासाठी अमेरिकेकडून वेळोवेळी दबाव टाकला जात होता याच्याही पुढे जाऊन भारताला अपमानास्पद वागणूक दिली जात होती ती तर वेगळीच व्हिएतनाम युद्धा दरम्यान हनोई आणि हायफॉन्गच्या अमेरिकन बॉम्ब हल्ल्यांवर भारताने टीका केली होती अमेरिकेने भारताला पाठवल्या जाणाऱ्या गव्हाच्या साठ्यांचे जहाज मुद्दा म्हणून उशिरा पाठवायला सुरुवात केली यावर भारताने जे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस आणि पोप जे बोलतात तेच भारत देखील बोलत आहे असं सांगितलं त्यावर प्रेसिडेंट जॉन्सन यांनी म्हटलं की पोप आणि महासचिव यांना आमच्या गव्हाची गरज नाही लिंडन जॉन्सन प्रशासन आता शिफ्ट टू माउथ च्या स्ट्रॅटेजीवर आलं होतं ज्यामध्ये धान्य पुरवठ्याच्या लाईनी इतक्या घट्ट करण्यात आल्या होत्या की जहाजातून धान्य आलं की ते लगेचच लोकांपर्यंत पोहोचवावं लागत होतं त्यामुळे भारतात लाखो लोक उपासमारीच्या उंभरट्यावर होती जानेवारी एकोणीशे सहासष्ट मध्ये द हिंदूने लिहिलं होतं की भारतातील तीन कोटी लोक भयंकर अन्न संकटाच्या उंभरट्यावर आहेत एक आठवडा जरी जहाज लेट झालं तरी भारतात लोक मरू शकतात अशी परिस्थिती होती या उपासमारीच्या काळात इंदिरा गांधी यांनी स्वतः जॉन्सन यांना फोन करून गव्हाचा पुरवठा सुरळीत करावा अशी विनंती केली टेलिफोनवर जॉन्सन यांच्याशी बोलताना इंदिरा गांधी नॉर्मल मैत्रीच्या टोन मध्येच बोलल्या मात्र जेव्हा त्यांनी फोन ठेवला तेव्हा त्या रागाने म्हणाल्या मला इथून पुढे कधीही अन्नासाठी भीक मागावी लागणं नकोय आणि इथूनच पुढं भारताच्या अन्न सुरक्षिततेची चक्र जोराने फिरू लागली भारताला त्यावेळी नुसतं अन्नधान्याच नाही तर पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी तंत्रज्ञान जास्त उत्पन्न देणारी बियाणं बी -बी हे देखील बाहेरच्याच देशातून आणावी लागणार भारतात हरित क्रांती करण्याची योजना आखण्यात येत होती यामध्ये चार लोकांचं विशेष योगदान होतं सी सुब्रमण्यम ज्यांची अन्न संकटाच्या वेळीच एकोणीसशे चौसष्ट मध्ये केंद्रीय अन्न आणि कृषी मंत्री म्हणून निवड करण्यात आली होती सुब्रमण्यम यांनी तत्कालीन कृषी सचिव बी शिवरामन यांची मदत घेतली आणि त्यांना साथ मिळाली डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांची या चौकडीतला चौथा प्लेअर देशाबाहेरून येणार होता नॉर्मन बोरलॉग हे भारतातल्या हरित क्रांतीच्या या टीम मधले चौथे प्लेयर होते नॉर्मन बोरलॉग हे एक अमेरिकन शास्त्रज्ञ ज्यांनी उच्च उत्पादन देणार रोग प्रतिरोधक गव्हाचं वाण विकसित केलं होतं रॉक फेलर फाउंडेशनच्या निधीच्या सहाय्याने त्यांनी या गव्हाच्या वाणाचा प्रयोग मेक्सिको मध्ये केला होता जिथे त्या प्रयोगाला प्रचंड यश मिळालं होतं सुब्रमण्यम आणि स्वामीनाथन यांनी मेक्सिको मधील बोरलॉकच्या कर्तृत्वाविषयी ऐकलं आणि त्यांना हे जाणवलं की ते भारतात देखील असं केलं जाऊ शकतं बोरलॉग यांनी एकोणीशे त्रेसष्ट मध्ये भारताला भेट दिली आणि स्वामीनाथन यांच्यासोबत देशभर प्रवास केला आणि भारतातही हा प्रयोग राबवण्याचं ठरवण्यात आलं त्यासाठी सिंचनाची मुबलक सोय सुपीक जमीन असलेल्या पंजाब हरियाणाची निवड करण्यात एकोणीशे त्रेचाळीस मध्ये मेक्सिको मध्ये बोरलॉग यांना हरित क्रांती आणण्यास मदत केली होती त्यांनी हेच मॉडेल पुन्हा पंजाब आणि हरियाणामध्ये राबवण्यास सहमती दर्शवली पाच नद्यांची भूमी पंच आब हे भारतातील गहू उत्पादनातील प्रमुख राज्य बनलं पंजाब हरित क्रांतीचा स्वीकार करण्यासाठी सामाजिक राजकीय आणि भौगोलिक दृष्ट्या सक्षम होता एकोणीशे सहासष्ट मध्ये भारताने पंजाबसाठी त्यासाठी संपूर्ण तयारी केली होती बियाणं आल्यानंतर राज्य तुरुंगातील कैद्यांना गहू भरण्यासाठी पिशव्या बनवायला सांगितलं होतं वर्गखोल्यांचे रूपांतर धान्य कोठारात करण्यासाठी राज्याने शाळांना लवकर उन्हाळी सुट्टी जाहीर केली होती हा प्रयोग जोरदार चालला हरित क्रांतीमुळे गव्हाचं एवढं उत्पन्न निघालं की कोठार कमी पडायला लागले मग सरकारने ते शाळा आणि थिएटर मध्ये साठवून ठेवायला सुरुवात केली गहू वाहून नेण्यासाठी रेल्वेचे डबे अपुरे पडत होते त्यात सरकारने मिनिमम सपोर्ट प्राइस सारख्या योजना आणून या गव्हाला किमान आधारभूत किंमत दिली त्यामुळे जास्तीचं उत्पन्न झाल्यामुळे किंमती पडल्या नाहीत तसेच सब्सडाईज्ड वीज खत याचाही फायदा शेतकऱ्यांना झाला एकोणीशे बहात्तर ते चौऱ्याहत्तर पर्यंत आपल्याकडे वीस दशलक्ष टन अन्नधान्य त्यामुळे भारत आता स्वयंपूर्ण झाला होता गव्हाचे उत्पादन एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये आज एकशे नऊ दशलक्ष टन झाले एवढ्या झटक्यात झालेल्या हरित क्रांतीचे दुष्परिणाम देखील झाले मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनी खाऱ्या होऊ लागल्या रासायनिक औषधांच्या वापरामुळे कॅन्सर पेशंटच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली पंजाबमधून राजस्थानमध्ये जाणारी कॅन्सर ट्रेन याचं एक उदाहरण म्हणून घेता येईल त्याचबरोबर गावात जमीनदार आणि अल्पभूधारक शेतकरी यांच्यात विषमता वाढली तसेच पिकाचं उत्पन्न गहू तांदूळ याच्याच याच्या मर्यादित राहिलं काही वेळा तर उत्पन्न एवढं वाढलं की गोडाऊन मध्ये धान्य सडून जात होतं मात्र एवढं सगळं असलं तरी भारतात जगात अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालाय अन्न सुरक्षा कायद्यामुळे लोकांना हक्काने अन्न मिळतंय मेन म्हणजे अपमानाचा बदला घेत आज भारत ताठ मानेने जगात उभा आहे तर ही होती गोष्ट भारतामधील गव्हाच्या टंचाईची ते स्वयंपूर्ण होण्यापर्यंतच्या प्रवासाची तुम्हाला ही माहिती कशी वाटली जरूर कळवा आणि बोल भेडू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका